तुम्ही हात लावा रे पुरा थांब एक मिनिट ए तरी थोडं थांब थांब वर्षी एक दोन तीन चार असं असं कर खाली वरी कर हा कर खाली वर कर कृष्णा तू पण कर हा गणपती बाप्पा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचं गणेश विसर्जन म्हणजे गेल्या वर्षी आणि या वर्षी पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त प्रशासनाने काही नियम कडक नियम निर्बंध लागू केलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी कृत्रिम जलकुंड तयार केलेला आहे. गणेश भक्तांना 10 दिवस पूजा केल्यानंतर गणपती पाण्यामध्ये जावा ही आपली परंपरा आणि श्रद्धा आहे. त्या पद्धतीचं आनंद गणेश भक्तांना मिळावं म्हणून हे नैसर्गिक कुंड आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि नैसर्गिक कुंडामध्ये केलेलं विसर्जन गणपती आपण या ठिकाणाहून काढून पुन्हा आपण तलावामध्ये नेऊन विसर्जन करत आहोत. त्यामुळं जे काही विसर्जनाची आख्यायिका आणि परंपरा ती जतन करण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं गणेश भक्त या ठिकाणी आनंदाने येऊन विसर्जन करतायत आणि गेल्या वर्षी साधारण 9000 गणपतीचं विसर्जन आपल्या जलकुंडामध्ये झालं होतं. यंदाच्या वर्षी 1000-2000 वाटतील अशी अपेक्षा आहे.